नमस्कार, आरडीएक्स गोवाच्या कोकणी खबराचित्रात तुमका सगळ्यांक प्रिती डिसुजाचो मायमोगाचो येवकार. पळोवया गोंयच्यो मुखेल खबरो. ओबीसीक 27% आरक्षण दिवपाचे काम भाजपा सरकाराच्या काळातूच येतले पूर्णत्वाक, उद्देग मंत्री महादेव नायक. मये गावचो प्रश्न 19 डिसेंबर मेरेन सोडयलो ना जाल्यार मये नागरिक कृती समिती आंदोलन करतले तीव्र. काशीनाथ मयेकराची शिटकावणी. आणि सालिगाव जावपी कोयर प्रकल्पाक लोकांनी विरोध करचो न्हय, आमदार मायकल लोबोची लोकांक मागणी. आणि आता खबरो विस्तारात. ओबीसीक 27% आरक्षण दिवपाचे काम भाजपा सरकाराच्या कार्यकाळातूच जातले असे उद्योग मंत्री महादेव नायक हांणी सांगला. सरकारान जेन्ना भंडारी समाजाक 27% आरक्षण दिवपाचे जाहीर केले तेन्ना सावन आपूण ह्या कामा खातीर फाटपुरवण करीत असा अशी माहिती ताणी मुखार दिल्या. सध्याक ह्या समाजाचे 19% सर्वेक्षण जाला आणि उरिल्ले सर्वेक्षण रोखडेच जातले असे ताणी फुडें सांगला. पणजेच्यान संजय मनोली. पहिले सेशन झाले, ते सेशनाक हांवें हाऊसान डिक्लेअर केले असा की ओबीसीन ज्यो 19 जाती येतात त्या सगळ्या जातीक 27% रिझर्वेशन दितले म्हणून. आणि हे जेव्हा आम्ही डिक्लेअर केले 2012 सदन जुलैची सेशनां, त्या वेळात सावन जो प्रोसेस एकदम थंड पडलेलो तो प्रोसेस हांवें चालू केल्लो आसा. 2012 चला काल आनी पयर न्ही. तेंचे CDPR आसा, तांकां आपोवन घेतले, तांचे कडेन मिटींग घेतल्यो, आमच्या डायरेक्टरांच्यो परत मिटींग घेतल्यो, तांकां जे तेणी सर्वे केल्ले आनी सर्वेचो रिपोर्ट दिवना आशिल्लो कारण थोडे पयशे तांकां दिवचे आशिल्ले 4-4.5 लाख सुमार, जाल्यार ते पयशे दिवपाक लागून ओबीसी कमिशनाक सांगले. आणि यातून भितर जे 17 जातीचे जे सर्वे झाला त्यातून उरले 2 जाती एड केल्यो, त्यांचेही सर्वे कंप्लीट झाले, करून घेतले. म्हणजे हे करपाक लागून आमकां मातशें टायम जाय न्ही. इतले वर्सांचो विशय हो 1991 चलता ते तो विशय एकदम आतांच सुटोक जाय अशी लोकांची इच्छा आसा, तेंय हांव तेंगे इच्छा पूर्ण करतलो, पूण म्हाका थोडो टायम जाय. पूण आतां ती 19% सर्वे जाल्ली आसा आणि ती सर्वे करून हांवें एक प्रोग्राम केल्लो आसा. आता एक प्रोग्राम असा, आम्ही त्या संदर्भात अख्ख्या गोयचे BDO मिटींग आमच्या डायरेक्टरांक घेऊन लायली. म्युन्सिपाल्टीचे जे CEO असा त्यांचे कडेन मिटींग झाली. तो डाटा असा तो इतले तेपचो सारखो नाशिल्लो, तो डाटा फीड केलो, आमचे रोल तयार झाले. हे रोल आम्ही आता BDO कडेन हँडओव्हर केल्ले असा आणि कालच्या 1 तारखेच्यान ते रोल जे असतात सगळे सरपंचा मिटींग आपण ते रोल असतात त्यांच्या कडेन हँडओव्हर केल्ले असतात पंचायतींक. तेतून एनी एडिशन डिलिशन किती असा ते 1 ते 20 तारीख पर्यंत चलतले. 25 तारीख पर्यंत कोणाले किती कंप्लेन असा, कोणाक किती आणि किती सजेशन असा ते करपाक मेळटलो, टाइम मेळटलो. आणि मागीर नंतर 30 तारखेक आशिल्ले तसे हे सगळे जे फ्रेश रिपोर्ट जे असतात ते आम्ही परत ताजे कडेन ओबीसी कमिशनाकडे हँडओव्हर करतले. पण इथून 19 लिस्टेड असतले ते असतले सगळे त्यांचे ओनली ओबीसी 19 कम्युनिटी. मये गावचो प्रश्न 19 डिसेंबर मेरेन सोडयलो ना जाल्यार मये नागरिक कृती समिती तीव्र आंदोलन करतली आणि हाका फकत सरकार जबाबदार असतले अशी शिटकावणी मये भूविमोचन नागरिक कृती समितीचे अध्यक्ष काशीनाथ मयेकर हांणी दिल्या. मये गावचो प्रश्न सोडोवचो म्हण मयेचे लोक फाटल्या कितल्याशाच तेपा सावन आंदोलनां करतात. भाजपा सरकार सत्तेर आयले उपरांत रोखडोच मयेचो प्रश्न सोडयतलो अशें उतर मुखेलमंत्र्यान दिल्ले. मात सरकार सत्तेर येवन 1.5 वर्स जाले तरी हाचेर कसल्योच हालचाली जावंक ना. देखून मये भूविमोचन नागरिक कृती समितीन तयार केल्ल्या मसुद्याचेर सरकारान विधेयक आनी कायदो तयार करून मयेचो प्रश्न सोडोवचो अशी तांची मागणी आसा. मयेच्यान सुदेश मयेकर. जो कस्टोडियन प्रश्न जो आसा हो गेली 50 वर्सां उंकळत आसा. आम्ही सरकार कडेन सातत्यान हो प्रश्न सोडोवचो म्हणून मागणी करीत आसा, पण सरकार फक्त आश्वासनांची खैरात करता, त्याच्या शिवाय आणि दुसरे काय करिना. आज हो प्रश्न सोडोवपा खातीर फाटल्या सरकारान काँग्रेस सरकार ज्या वेळेचे सत्तेर आसले त्या वेळेचेर एक उच्च स्तरीय समिती स्थापन केली. त्या वेळेचे लॉ कमिशनचे अध्यक्ष ॲडवोकेट रमाकांत खलप यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समिती
स्थापन केली आणि त्याच्या अंडर सरकाराक एक आम्ही त्यावेळेचे सरकाराक एक ड्राफ्ट त्यावेळेचे सादर केलो की मयाचा प्रश्न जो असा हो कशा पद्धतीन सोडवूयात आम्ही. त्याच्यानंतर काँग्रेस सरकार गेले, आज भारतीय जनता पक्षाचे सरकार येलेले असा. भारतीय जनता पक्षाचे सरकार येऊच्या पहिली निवडणुकीच्या दरम्यान आमका मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यानी आश्वासन दिले की मयाचा प्रश्न जो असा हो आपण जाता तितल्या बेग्यान सोडयता म्हणून. आज जवळजवळ 1.5 वर्ष झालेले असा, पण ह्या प्रश्नाची सोडवणूक अजूनपर्यंत जायना. आम्ही मये भूमिवचन नागरिक कृती समितीन मयाचा प्रश्न कशा रितीन सोडवता या खातीर एक मसुदो तयार केलेलो असा आणि हो मसुदो आम्ही सरकाराक सुपूर्द केलेलो असा. आम्ही निवेदन करतात की ह्या मसुद्याच्या आधाराचे सरकारान ताबडतोब बिल करचे, कायदो करचो आणि मयाचा प्रश्न जो असा हो प्रश्न कायमचो सोडवचो. आज 1.5 वर्ष झाले, उच्च स्तरीय समिती जी स्थापन केलेली असा त्याचे अध्यक्ष आता ॲडव्होकेट नरेंद्र सावयकर असा. त्यांच्या अध्यक्षतेखाली फक्त 3 मिटिंग्यो झालेल्यो असा. 1.5 वर्सान फक्त 3 मिटिंग्यो आणि ह्या मिटिंगेसून कायच निष्पन्न झालेले ना. आम्ही सरकाराक शिटकावणी दिता. 19 डिसेंबर जो तुम्ही आमका दिलेलो असा, या 19 डिसेंबराक जर तो मयाचा प्रश्न जर तर सोडवलो ना जाल्यार ह्या फुडले जे आंदोलन जे असा हे इतले उग्र असतले आणि त्याका फक्त सरकारच जबाबदार असतो. कलंगूट पठाराचेर येवपी कोयर प्रकल्पाक सालिगांव कम्युनिदादचे एन डिकॉस्टा आणि काय लोक विरोध करतात. मात हो प्रकल्प सालिगांव कम्युनिदादीन पडनाशिल्ल्यान ताणी ह्या प्रकल्पाक विरोध करचो न्हय अशें आमदार मायकल लोबो हांणी सांगला. कलंगूटच्यान गौतम शिरोडकर. प्रपोज गार्बेज ट्रीटमेंट प्लांट एट कलंगूट प्लेटो सालिगांव कम्युनिदाद आमचो ईएन डिकॉस्टा एंड आर्किटेक्ट एकलो तो ओपोज करता आणि सम पीपल आर सेईंग दॅट इट शुडंट कम. पण हा इतलेच म्हणता की कित्याक येवचो न्हू, तो सालिगांव लँडान येना, तो कलंगूट लँडान येता. द प्रोपोज प्लांट वील स्टार्ट एट कलंगूट प्लेटो दॅट इज राईट ऑन टॉप. जो 22,000 स्क्वेअर मीटर आम्ही जे हिंचे कडसून सालिगांव कम्युनिदादी कडे एनओसी मागल्या दॅट इज ओन्ली अ एक्सेस एनओसी. आणि जे 5,000 स्क्वेअर मीटर आमच्या प्लांटा फुडल्यान असतो आमच्या प्रॉपर्टीच्या फुडल्यान दॅट वील बी अ बफर झोन वेर ट्रीज वील बी प्लांटेड राईट राऊंड. जो प्लांट मदेगाद असतो त्याच्या सायडीक सगळे ट्रीज आम्ही प्लांट करतले टू मेक द होल प्लांट लूक इको फ्रेंडली ग्रीन. सो तेणी इतलेच अंडरस्टँड जावपाक जाय की हो प्लांट जो येता हो तेंच्या प्रॉपर्टीन येना, हो सालिगांव कलंगूट कम्युनिदाद प्रॉपर्टीन येता. की इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, इंदू प्रोजेक्ट्स लिमिटेड, मेगा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि जे के सी प्रोजेक्ट्स लिमिटेड, हे 4 कंपनी ज्यो मल्टीनॅशनल कंपनी यांच्यानी आमका इंटरेस्ट दाखवला दॅट दे वॉन्ट टू सेट दिस ट्रीटमेंट प्लांट विथ द टेक्नॉलॉजी जी आहा ती आम्ही तिंका दाखवली की आमका ही टेक्नॉलॉजी जाय म्हणून. इट सिरियस इन टॅकलिंग गार्बेज प्रॉब्लम अँड हुएव्हर इज ट्राईंग टू ओपोज इवन आफ्टर वी शो दॅम द प्रोजेक्ट रिपोर्ट अँड गिव्ह दॅम फुल डिटेल्स हाव द प्लांट वील लूक लाईक देन वी डोंट केअर फॉर दोज पीपल. मुखावल्यो खबरो पळोवच्या पहिली घेऊया एक ल्हानसो विसव. हाय स्पीड ब्रॉडबँड इंटरनेट नाव इन युअर एरिया. इंटरनेट ॲट होम, इन ऑफिस, फॉर गेमिंग, फॉर एव्हरी प्रोफेशनल. नो मोर वेटिंग. कॉल 8888886109 or go to www.ethernetexpress.com. The UK concept-based preschool now in Goa, Stanford, where learning begins. Our schools have spacious, highly colorful conceptual and air-conditioned classrooms. Stanford Activity Arcade provides rich learning experience to the children. Stanford schools have mini auditorium equipped with small stage and audio-video equipment to give children stage exposure. Play area is equipped with swings, slides, bouncy, mini-train, merry-go-round and many other play equipments. The nutritious midday meal is a special facility at Stanford. Utsav Traders, wholesale distributor
and stockist for water tanks. ISO 9001 quality assurance, double layer tank Dolphin with 10 years warranty. Triple layer tanks Jalpari with 20 years warranty. Non-corrosive, excellent strength. At plot number 3, Landscape Development, near Korlim Panchayat, Church Wardo, Korlim Ilas, Old Goa. For free delivery, contact 0832-322-3607, 860-500-33737. Utsav Traders. Bhavani Desi Kendra. Prefer country-made products with great zest and zeal to make the country strong. Address, Shop number 5, Anant Apartment, Naik Vado, Kalangut, Bardes, Goa. Distributor for Bardes Taluka. For trade inquiry, contact 9822-122-529 or 9689946529. सोबीत दिसचे असे कोणाच दिसना, भांगार सोबीत काय वाढयता. भांगार आणि रुपया वस्ती खातीर साळकार ज्वेलर्स, कदम बस स्टँड, पणजे. भांगार म्हारग झाला, येऊ नकात. गोल्ड प्लेटेड कांकणा, पाटली, पिचोडी तोडे घ्या. वैभव ज्वेलर्स, साळकार ज्वेलर्सचा सामकार, कदम बस स्टँड, पणजे. हंगा क्रिस्टल माळो आणि हैदराबादी मोतिया मेळटा. एकदा येयात आणि धादोशी जायात. साळकार ज्वेलर्स. Goa's first junior MasterChef registration started. Workshop, audition and competition at the institute. First prize winner, Rs. 1 lakh. Trophy, 3-night stay. Runner-up prize, 50,000 rupees. Admissions open of 6 months and 1 year hotel management. Log on to www.saidadamanagement.com. Telephone number 9158767634. दिवचल नगरपालिकेन राबयल्लो उपक्रम तोखणाय करपा सारको आसा अशें गोंय विधानसभेचे उपसभापती अनंत शेट हांणी सांगला. भारताच्या इतिहासांत पयलेच फावट राबतो येणावळ आनी जातीचो दाखलो तशेंच 1/14 उतारो ऑनलायन उपलब्ध करून दिवपाचो उपक्रम दिवचल म्हालांत राबयला. ह्या उपक्रमाचे उक्तावण केले उपरांत ते उलयताले. ह्या वेळार आमदार नरेश सावळ, आमदार प्रमोद सावंत, दत्तप्रसाद नायक आणि हेर मानेस्त हजर असले. दिवचलच्या सुदेश मयेकर. जगाच्या कानाकोपऱ्यात पावले असतात आणि याचो लाभ गावच्या जनतेक मिळाव. ग्रामस्तराचे जे जे फायदे इलेक्ट्रॉनिक आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे जे असतात ते मिळचे या माध्यमातल्यान आज ही यंत्रणा हांगासर कार्यान्वयन जाल्ली आसा. गांवगिऱ्या वाठारांतलो आमचे सगळे भाव लांबचो प्रवास करून आणि दीस म्हणून एक अर्ज किंवा खंयचो सर्टिफिकेट मेळोवपाक जे बायोमेट्रीक करची पडटाली ते आतां प्रत्येक ग्रामस्तराचेर किंवा प्रत्येक पंचायतीन प्रत्येक तलाठीच्या कार्यालयांत हे उपलब्ध जातले. हो खरेंच खरं म्हटल्यार प्रशासनाचो अशी मोठी उपलब्धी आसा. भावनो तुका खबर आसतली गलथान प्रशासनाचो जे कितें गोयची बेकारी पयस करतले जाल्यार गोयात वेगवेगळे उद्देग हाडपाक जाय अशे उद्देग मंत्री महादेव नायक हांणी सांगला. आणि ते नदरेतल्या सरकारान उद्देजीक वसणुकांखातीर 4 सुवात्यांनी जमीन संपादित केल्या आणि ह्या वसणुकांनी कामा खातीर गोयकारांक पयले प्राधान्य दितले वतले अशे ताणी मुखार सांगला. परवरच्यान संजय मनोली. शिरोडा एक्विजिशन जाता,
थिवी लँड एक्विजिशन प्रोसेस सुरू आसा, काणकोण आसा, थंय तुगेले मोल्या 4,85,000 थंय आमी प्रपोजल मूव केल्ले आसा, लटंबारशे आसा, करांबोली आसा, अशें आतां हळूहळू जातलें. कारण आमी जस्ट 16 महिने जाल्यात, 16 महिन्याक तातूंत सगळ्यो गजाली जावंक शकनात न्ही. थोडी काही परमिशन लागता, तो प्रोसेस आसा, तो प्रोसिजर आसा, तो करतले आनी मागीर बेगीन करपाक प्रयत्न करता आमी. बाय बाय द एंड ऑफ दीस 5-year term त्यो सगळ्यो प्रोसेस आनी सगळ्यो हें जातलें तुमचे. इंडस्ट्री मिनिस्टर म्हणून म्हजो प्रयत्न आसा की बेगीन कितें म्हण तें करपाचें. काही गजाली आसा तेची गरज आसा. आतां इंडस्ट्रियल प्लॉट आमी अलॉटमेंट करतले तेन्ना खंयची फॅक्टरी येतली कितें येतली हें नंतरचो भाग न्ही. पूण बारीक पळयलें जाल्यार गोंयचो जो अनएम्प्लॉयमेंट पयस करतलो जाल्यार हें बेगीन जावपाची गरज आसा. म्हणजे गेल्या इतल्या वर्सां तें कांय जालना न्ही. म्हणटा तें जर जातलें जाल्यार आमकां मातसो बेगीन फास्ट हो प्रोसेस करचो पडटलो. खंयचे प्रायोरिटी आसता तुमी चडशे इंडस्ट्रियल युनिट्स काडपाक? प्लॉट एलर्ट केले उपरांत जे कोण आमचें जें एप्लिकेशन दितले ताजे उपरांत प्रायोरिटी ठरतली. ना ना तुमी तेका स्क्रुटिनी कमिटी आसा न्ही. इतले ना एरियाज नेम केल्या मोले खंयच्यो एरियाज पयले तुमी घेतले घेवपाचे आसा? न्ही सगळे सायमल्टेनियस बरोबर चलतल्यो, सगळे बरोबर चलतल्यो. पयलो आनी अशें हें ना, तो प्रोसेस एक चालू आसा आमचो. कितें प्रॉब्लम जालेलो आसा तुमकां प्रोसेस चालू जालो? प्रोसेस आसा कांय प्रॉब्लम ना, कांय प्रॉब्लम ना. आमी सगळें सिस्टमॅटीक चल्लां. इवन तो पळय आमी जेन्ना ओबीसीचो विशय आसा, हांव मिनिस्टर जायत सावन बऱ्योचश्यो गजाली मार्गा लागल्या. करॅक्ट, चडश्यो गजाली बऱ्यो बऱ्यो मार्गा लागलेल्यो आसा. आनी हाजेंय जातलें. 4 एप्लिकेशन आयल्या, 3 गोंयकार आसतलीं. केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयान मनीसपण दाखवून राजकारण करिनासतना गोयचो खण व्यवसाय सुरू करचो अशी मागणी थिवीचे आमदार किरण कांदोळकर हांणी केल्या. गोयचो मायनिंग व्यवसाय राज्याचो मुखेल कणो आशिल्ल्यान जाता तितले बेगीन हो व्यवसाय सुरू जावपाक जाय अशें ताणी मुखार सांगला. पणजेच्यान संजय मुनाली. माझ्या हातीन असले जाल्यार हांव म्हणपाचो फाल्यांत कर. आमी लोकांचे दुख सदमाता. लोक त्या दिसा पणजे सुद्दां येयले आनी लोक डेली म्हाज्या वाठारांनी थोडे बहुत मायनींग आसा, ट्रान्सपोर्टेशन आसा, लोकांचे ट्रकवाले भरपूर आसा म्हाज्या मदरसंघान. मायनिंगाचेर डिपेंडंट, कामाचेर डिपेंडंट आसा बाकीचे हेर लोक आसा. लोकांची वायट परिस्थिती आसा. आमकां खबर आसा कोणाचो एक पोटापाणयाचो विशय आसता, धंदो किंवां आपलो जॉब ना जावप, ट्रक घरा कडेन उरप, बँकी सतोवप, सगळ्यांनी हें करप, म्हणजे कितें परिस्थिती आसतली ही आमकां सदमाता. आमी इतलेंच म्हणूंक शकता की जाता तितले बेगीन सेंट्रल गव्हर्मेंटान, सुप्रीम कोर्टान माणुसकीचे नदरेन खंयचें राजकारण ना करिनासतना, गोवा गव्हर्मेंट, सेंट्रल गव्हर्मेंट अशें राजकारण ना करिनासतना, शेवटी आमी सगळे मनीस, आमी एनवायरमेंट म्हणटा, आमी सगळें म्हणटा, बरी गोश्ट आसा. आमी आमचे लोक, गोंयचे जे लोक आसा, जाणा गोंय कशें राखपाक जाय. इतले वर्सां आमच्या पुर्वजांनी राखून दवरलेले, आयज आमची जबाबदारी आसा. आमी म्हाका दिसता मायनिंगान सुद्दां जे डिपेंडंट आसा, हेय आमचे भाव बरे तरेन गोंयची राखण करूंक शकता. पूण हेज्याच वांगडा फाल्यां एनवायरमेंट 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 म्हटलो आनी फाल्यां आमचे मनीसूच उरचे ना, मायनिंगाक लागून ना जावन वयतले, कोण आत्महत्या करतले, कोण आनी कितें करतले, असल्या टायमार मागीर ते कितें करपाचो आसा एनवायरमेंट. तर हे थोडेशे एनवायरमेंटाचेर जे व्हडले व्हडले लॉजीक उलोवपी आसता, हेंच्यांनी विचार करपाचे आसा. आनी खास करून सेंट्रल गव्हर्मेंटान, गोवा गव्हर्मेंटान तर फुडाकार घेतलाच, तुमकां खबर आसा सगळ्यांक, आमी ओपन आसा. सेंट्रल गव्हर्मेंटान आनी सुप्रीम कोर्टान माणुसकीचे नदरेन एक जाता तितले बेगीन हेचेर एक निर्णय दिवन लिगल मायनींग चालू करचे अशें म्हाका दिसता. तर परत एकदा घेवया एक ल्हानसो विसव. गोवा स्टेट कोऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्युसर्स युनियन, गोवा डेअरी सर्विंग फ्रेश मिल्क सिन्स 1984. The best of the best. An institute, a name that hotel industry trusts. Correct.
मनशाच्या नशिबान बरयला ते कोणाच्यानच वाचूंक जायना. पण एन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ॲडमिशन घेऊन बरे शिकप करून हॉटेलाचो मॅनेजर जाऊन फुडाराक तुझ्यान एक व्हडलो मनीस जावं येता. देखून ॲडमिशन घे फकत एन इन्स्टिट्यूट फोर वरेम. You have to learn from the best. N Institute of Hotel Management and Catering Technology, a name that hotel industry trusts. Admissions open for degree and diploma courses. N Institute of Hotel Management and Catering Technology, Goa's first ISO 9001:2000 certified educational institute. Nova Siddhadi Commercial Complex, S1 Building, Alto Porvorim, Pardes, Goa. Contact 0832-241-1350 or 9326-11491. White water rafting. A pleasant surprise for water sports enthusiasts. A very good white water rafting concept. I'm going to enjoy the sport. Enjoy rapids of Riva Madai. It's a sheer safe adventure sports. It's a thrill. बहुत अच्छा है. एज अ कपल हम इन सब कपल्स के लिए रेकमेंड करेंगे. व्हाइट वाटर राफ्टिंग फ्रॉम गोवा टूरिज्म डेवलपमेंट कॉर्पोरेशन. दिसा उपरांत योकार. राज्यात अपघाताचे प्रमाण वाढूंक लागिल्ले असताना बेती हांगासर सरकारी प्रशासनाच्या आडनदरेक लागून अपघातांक जणू आमंत्रणूच मेळटा. परवरच्यान बेती वचपी रस्त्यार खोल दर आशिल्ल्यान ह्या सुवातेर अपघात जावपाची शक्यताय आसा. आदी ह्या सुवातेर झाडां आशिल्ली, मात आता ही झाडां कापून उडयल्यात आनी ती सुवात मोकळी जाल्या. देखून ह्या सुवातेर राखणे वणत किंवा खुणा दाखोवपी बोर्ड असे उपाय काढचे अशी मागणी ह्या वाटेतल्यान येरादारी करपी लोकांनी केल्या. बेतीच्यान गौतम शिरोडकर आणि शांबा गावकरांचा रिपोर्ट. हा रिक्षा चलवताना 30 वर्षं झाली आणि ही सारखी डेंजर एरिया, रातच्या बांब सारखं भय दिसता आणि फुडल्यान गाडी येत जाल्यार आम्ही भितर पडूंक शकता हांगासर. ताका लागून या सरकारान कितें तरी करूंक जाय, बांदूंक जाय, धाडा कितें तरी करूंक जाय, उपाय कितें तरी काढूंक जावो. पत्रान कोण गुन्हे दवरलेले पुलिसान, ते पासून आता कांयच ना, चान्सूच ना हांगासर. कितें आहा कितें आहा पळय ना ते. आतां ही झाडां काडून सारकी भय दिसता आनी सोमते भितर सोमते मरतले आमी. कोणूय मरच्या पयली हे बेगीन तुम्ही बांदून घेवचे अशें म्हाका हांव मागता तुमचे कडेन. हे सरकारान कितें उपाय करूंक जावो, आश्वासनां दिली जाणा, हे कितें तरी करूंक जाय हांगासर. आमकां आमी मेले जाल्यार गेले हांगासर. आमी मेले म्हणटकूच मागीर बांदून फायदो ना, पयलींच बांदा. हे पळय हांगा एक लढाई गाडी येयली जाल्यार आमच्या पोरसान मरे आमच्या सगळे वतले गाडी. आमी म्हणजे कोणाक घालता आनी तेन्ना कितें आमी सगळे म्हणटाले आजी मागीर सगळ्यांचे हे येतले कितें पळयताले. तेन्ना मेले म्हणटकूच मेले म्हणटकूच कितें जाले मत मागीर तेंचे ते म्हणटले हा अशें जालें तशें जाल्यार मागीर चालू करताले. तेजे पयलींच केल्ले कितें वायट कसली गाडी बस समज कितें समज पडली जाल्यार त्रास न्हू. गाडी पळोवन कोण तरी मरून दिसत न्हू. ते झालं जाऊन दिसा ऍक्सिडंट जाऊ शकता. पयर बी ऍक्सिडंट झाला खूप जागा मारला ऍक्सिडंट झाला. मुळगाव दिवचल हांगाचं दक्ष दीपक गावस ह्या 6 वर्सां पिरायेच्या भुरग्याक असाध्य दुयेंस आसा. ताचे लिव्हर ट्रान्सप्लांट करपा खातीर सुमार 15 लाख रुपयाची गरज आसा. इतलो पैसो उभारप ताच्या कुटुंबाक शक्य ना. दक्ष गावसाचेर शस्त्रक्रिया करपा खातीर गोंयातल्या दानशूर व्यक्तींनी आणि सामाजिक संस्थांनी मदत करची असे ताच्या कुटुंबाच्या वतीन दिवचल पत्रकार संघान आवाहन केला. दक्ष गावस हाच्या दुयेंसाविषयी माहिती मेळ्ळ्या उपरांत दिवचल पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ मयेकर, सचिव रविराज चारी, भंडारी उदय चारी, पालवी अध्यक्ष आणि हेर पदाधिकाऱ्यांनी मुळगाव तेमवाडो हांगा ताच्या घराक भेट देऊन दक्षाचो बापूय दीपक गावस आणि आवय दीपिका गावस हांचे कडल्यान दक्षाच्या दुयेंसाविषयी सविस्तर माहिती घेतली. दिवचलच्यान सुदेश मयेकर. 3 भुरगीं आसा आनी दोगांय भुरगीं जाल्यार ती बरी आसा. हो एक जाल्या पासून तो शिकूच आसा आनी खूब आमकां त्रास जाल्लेले आसा की अशें म्हणजे घरान पयले आमकां टेंशन आहा की तो सदांच बरो नसता आनी आमची सदां तकली लिमेट जाल्लेली आसा. त्या भुरग्याक लागून चिंतचें लागता की तो केन्ना आतां बरो जातलो. कित्याक नेमकें कितें जालां तेका? डॉक्टरान सांगला प्रोटो हायपरटेन्शन प्रॉब्लम आहा म्हणून. लिवर लिवर दोनूय लिवर वाडा तेची वाड जायना लिवरांची. तेंचं पोर्टल आपल्याला ते कट करून आवयवपाचे दुसरे लिवर घालचे पडटले असे आमकां बेंगलोर सरान सांगले. बेंगलोर हॉस्पिटल आहा नारायण रुद्राला आहे म्हणून त्यांनी आमकां असे सांगले. ती केन्नाच्या प्रॉब्लेम सुरू झाला? तेन्ना तो 1 वर्षाचो आसलो तेन्ना त्यांनी प्रॉब्लेम स्टार्ट होतो. आता 6 वर्स 8 महिने तेका झाले. जवळजवळ 5.5 वर्सां एक केस हांव धाडटा म्हणून माझ्याकडे आता जायना ती.
आज मेरे साधारण कितलो खर्च केला आहे? आज मेरे साधारण कसं होतं 7.5 लाख रुपये खर्च आला टोटल. आता किती सांगला दोतरान किती खर्च आला? दोतरान सांगला तर ते लिव्हरला जर प्रॉब्लेम नाही झाला 15 ते 18 लाखाच्या मध्ये खर्च आतलो एक्झॅक्ट. दोन ऑपरेशन आता डोनराचे एक आणि ह्याचे डोनर करतला जे लिव्हर त्यांच्या वर चेक करतले आवय नाल्या बापायचे कोणते घालचे पडतले आणि कट करून घालचे पडतले आणि ह्याचे लिव्हर मागीर ते किती काढून ते आमचं कट केलं की त्याला जॉईन करतले हे सांगले त्यांच्या दोतरान. कॉन्ट्रॅक्टरला सुपरवायझर म्हणून असता तो मला 1000 सॅलरी देता. सो एक्स्ट्रा बसचे चार्ज म्हणून तो 1000 देता. टोटल 8000 मिळतात मला. एकदा जेव्हा तुम्ही दाखवा कितलो खर्च येतात? 40,000 रुपये खर्च येतात सर. ते चेकिंग करतात, दोन्ही साईड मीट करतात, चेकिंग करतात. टोटल 40,000 रुपये खर्च येतात पर फिर वीक. असे आम्ही 7 ट्रिपी मारल्या पहिले. कितले? 7. प्रत्येक ट्रिपिक 40,000. आणि फर्स्ट टाईम ऑपरेशन केले त्यांना आमकडे 1.5 लाख रुपये खर्च येतो. ते कसले ऑपरेशन केले? ऑपरेशन केले क्षण केला सर. त्या ते दोन पहिले केले ते व्हेन असले ते कट केल्या. लिव्हरापासून ब्लड सप्लाय झालं लिव्हर असते आणि ते दुसरे प्लॅस्टिकचे घातल्या. पत्रकार संघातर्फे आम्ही समस्त गोयचे जनतेक आवाहन करतात की मुळगावचं आमचं एक लहान माणकुलो भुरगो दक्ष दीपक गांवस एका लिव्हराचो प्रॉब्लेम असा आणि त्या लिव्हराचे ऑपरेशन करपा खातीर त्याका सुमार 15 लाखाची गरज असा. हे कुटुंब गरीब असा आणि 15 लाख पर्यंत रक्कम जमा करून आपल्या भुरग्याचे ऑपरेशन करप ह्या कुटुंबाक शक्य ना. त्या खातीर आम्ही समस्त जनतेक आवाहन करतात की 15 लाखाची मदत जी असा ही मदत देणगीच्या रूपान समस्त गोयकारांनी दीपक गांवस हेका दिवची. या भुरग्याचे जीवन जे असा हे फुडले जीवन सुखमय जावपा खातीर त्याचे आयुष्य बरे जावपा खातीर सगळ्या गोयकारांनी आपलेपणान या भुरग्याक मदत करची. जनतेन ह्यान पहिली अशा संकटान सापडलेल्या कितल्याशाच मनशाक हातभार लावून मदत केलेली असा. ह्या भुरग्याक अशाच तरेन सगळ्या गोयच्या जनतेन आपल्यापणान मदत करची. आम्ही बिचोली पत्रकार संघातर्फे सगळ्या लोकांक उलो मारता की हे येले व्हडले संकट ह्या कुटुंबाचेर येयलेले आसा. ह्या संकटांसून त्यांना पयस करपा खातीर सगळ्यांनी फूल थंय फुलाची पाकळी देऊन मदत करची असे आवाहन आम्ही संपूर्ण गोयचे जनतेक करतात. मनान खूप वाईट दिसले जेव्हा आम्ही मुळगाव ह्या गावात गेले. त्याचो जो भुरगो दक्ष दीपक गाव आज लिव्हरच्या प्रॉब्लेमामुळे आज संकटात सापडला. त्याचप्रमाणे त्याच्या आवय बापांची कॅपॅसिटी ना की त्यांच्यानी त्याचे उपचार करचे म्हणून संबंध गोयच्या जनतेकडे तसे दात्यांकडे दिचोली पत्रकार संघातर्फे आमची मागणी हा की मानवतेच्या दृष्टिकोनातून या भुरग्याक सगळ्यांनी आज हात दिवचो आणि त्याचा जे आजार जो धरला त्याचेर जैत मेळोवपाक त्याका निमाणे कडेन पळोवया गोयच्या काय सार्वजनिक गणपतीची खिणचित्रां. Thank you.
मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन माते माना कामना पूर्ती जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती परत एकदा पळूया गोयचो मुखेल खबरो. ओबीसी 27% आरक्षण दिवपाचे काम भाजपा सरकाराच्या काळातच येतले पूर्णत्वा उद्योग मंत्री महादेव नायक. मये गावचं प्रश्न 19 डिसेंबर मेरेन सोडेलं ना जाल्यार मये नागरिक कृती समिती आंदोलन करतले तीव्र काशीनाथ मयेकराची शिटकावणी. आणि सालिगाव जावपी कोयर प्रकल्पाक लोकांनी विरोध करचो न्हय आमदार मायकल लोबोची लोकांक मागणी. इतल्या ताचे कोंकणी खबराचे तरांगात सोंपता. पळयत रावात आरडीएक्स गोवा. देव बरें करूं.